जे पालकमंत्री पूर आलाय म्हणून पुरातन जायला रस्ता नाही म्हणून गोव्या मार्गे मुंबईला जातात हे योग्य आहे. त्याच्यामुळे थोडं राज्यकर्त्यांमधला देखील फरक करायला चिपळूण करणे शिकलं पाहिजे. ही हात जोडून मला आपल्याला विनंती करायची. मीटिंग झाली सायंकाळी 7 वाजता. त्या पुराच्या बाबतीतली एक घटना आजपर्यंत मला कदाचित माहीत नसेल. हा गौप्यस्फोट म्हणा किंवा तत्कालीन राज्यकर्त्यांचं अपयश समजा, हे पूर ओसरत आहेत त्याची वाट बघतायत. लोकांना सुख द्यायचं वाट बघतायत की आपण पळून जायची वाट बघतायत. ही देखील नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. पुरुणवासियांची अडचण दूर झाली पाहिजे या मताशी सरकार ठाम आहे. आणि म्हणून शेखर सर स्वतः पाठपुरावा करतायत, सदानंद चव्हाण साहेब आहेत, सगळे मिळून आम्ही पाठपुरावा करतो. कारण मी तो अनुभवलेला आहे पूर. आता राजकीय म्हणून बोलू नये अरुण शेठ, त्यावेळी मी पालकमंत्री नव्हतो. तत्कालीन पालकमंत्री त्यांना मुंबईला जायचं होतं म्हणून मार्ग बदलून मुंबईला गेले आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण मी पालकमंत्री नसताना देखील हटलो नाही, तुमच्या सोबत राहिलो, शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहिलो. मला असं वाटतं की राज्यकर्त्यांमधला फरक देखील आपण समजून घेतला पाहिजे. जे पालकमंत्री पूर आलाय म्हणून पुरातन जायला रस्ता नाही म्हणून गोव्या मार्गे मुंबईला जातात हे योग्य आहे. की जो पालकमंत्री नसताना तुमच्या सुखदुःखामध्ये राहिला आणि कुठचीही उर्मटगिरी न करता राहिला, आता ते बरोबर आहे की नाही? तुमच्यातला म्हणून राहिला. त्याच्यामुळे थोडं राज्यकर्त्यांमधला देखील फरक करायला चिपळूण करणे शिकलं पाहिजे. ही हात जोडून मला आपल्याला विनंती करायची आहे. आणि मी त्याचा म्हणजे साक्षीदार आहे. कारण शेखर सर आणि आम्ही एका ते तुम्ही सांगा कुठे आणून दिले काय दिले. शेखर सरांकडे एक मीटिंग झाली सायंकाळी 7 वाजता. त्या पुराच्या बाबतीतली एक घटना आजपर्यंत मला कदाचित माहीत नसेल. हा गौप्यस्फोट म्हणा किंवा तत्कालीन राज्यकर्त्यांचं अपयश समजा, आमची एक बैठक झाली 6:30 वाजता. 6:30 वाजता पुरावर कसा मार्ग काढायचा याच्याऐवजी मी मुंबईला कसं पोहोचणार आहे हा मला मार्ग दाखवा. त्याच्यावर ज्यावेळी कलेक्टर बरोबर चर्चा होते ते राज्यकर्ते हे पूर ओसरतायत त्याची वाट बघतायत. लोकांना सुख द्यायचं वाट बघतायत की आपण पळून जायची वाट बघतायत. ही देखील नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. खरं तर हा विषय मी काढणार नव्हतो. आज आमदार तुमचे प्रामाणिकपणानं काम करतायत. आज सदानंद चव्हाण असतील, मी असतील, आम्ही सगळे प्रामाणिकपणानं काम करतोय. आमचं कौतुक करा असं माझं अजिबात म्हणणार नाही. आमचं जी कर्तव्य आहे, आमची ती जबाबदारी आहे. कारण मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना एकही शहर असेल, एकही गाव असेल हे विकासापासून वंचित राहता कामा नाही, प्रामाणिकपणाची भूमिका आहे. आपल्याला आठवत असेल इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा शब्द मी तुम्हाला दिला होता. नंतर ठीक आहे, त्याच्यावर चर्चा भरपूर झाली. मी 12 वर्षापूर्वी काय केलं, 15 वर्षापूर्वी काय केलं, 20 वर्षापूर्वी काय केलं, तेव्हा 75 वर्षापूर्वी काय केलं. पण ज्यावेळी हे याचं लोकार्पण होईल त्या दिवशी आपण केलं. तुमचा स्टेडियमचा विषय अग्रणी आला, त्याला देखील पैसे दिले, स्टेडियमचं काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक चांगली शिवसृष्टी या ठिकाणी उभी राहावी. आमच्या नगरपालिकेनं काहीतरी थातुरमातुर केलं होतं. मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे सगळे लोक पाठवले, आज ती देखील जवळजवळ 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च करून अतिशय भुजनावं अशी शिवसृष्टी आपल्या चिपळूण शहरामध्ये निर्माण होते. परवा देखील 4 ते 5 कोटी रुपये पुन्हा एकदा शहराला द्यायचा निर्णय घेतला. हे कशासाठी घेतलंय? तर फक्त रत्नागिरी शहर सुंदर व्हावं, रत्नागिरी शहर स्वच्छ व्हावं अशी माझी भावना नाही. तर मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्या जिल्ह्याचं राजापूर पासून मंडणगडपर्यंतची सगळी शहरं स्वच्छ आणि सुंदर असावीत असं प्रामाणिक मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून चर्चा होत असते, मगाशी शेखर सरांनी सांगितली ती गोष्ट खरी आहे, कारण तुमच्या भावना या तीव्र आहेत. त्याच्यामध्ये सरकारनं आलं पाहिजे, सरकारनं त्याबद्दल लक्ष घातलं पाहिजे.